नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम ची बातमी इफेक्ट। महानगरपालिकेकडून शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहापूर स्मशानभूमीपर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू। सावली दिव्यांग संस्था इचलकरंजी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनास यश। शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहापूर स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कारंडेमाळा साईनगर समोरील रोड ड्रेनेजचे काम करीत असताना जे खोदकाम केलेले आहे ते व्यवस्थित डांबरीकरण व पॅचवर्क न केल्यामुळे जो रस्ता खुला आहे त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाले आहेत। पावसामुळे गाडी चालवण्यास नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे सदरच्या ठिकाणी छोटे मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। इचलकरंजीला आलेल्या महापुरामुळे पंचा नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीवर पूर आल्यामुळे इचलकरंजी व परिसरातील सर्व प्रेत अग्निकरिता शहापूर येथे असणाऱ्या स्मशानभूमीत आणले जात आहेत, त्यामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे व त्याचबरोबर जवळ शाळा महाविद्यालय जाणारे विद्यार्थी व नागरिकांची वर्दळही त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात असते। तरी महानगरपालिका व प्रशासन कोणतीही खबरदारी घेत नसल्यामुळे कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे। त्या परिसरातील खड्डे तात्काळ मुजवावेत अशा आशयाचे निवेदन सावली दिव्यांग संस्था इचलकरंजी यांच्या वतीने बुधवार दिनांक 31 जुलै रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले होते। रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे सदरच्या निवेदनात इशारा देण्यात आला होता। याची दखल घेत महानगरपालिका आयुक्त यांनी तात्काळ खड्डे मुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। याच पार्श्वभूमीवर शहापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहापूर स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची दुरवस्थेचे काम सुरू करण्यात आले आहे। तात्काळ सुरू असणाऱ्या या रस्ता दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकात समाधानाची भावना व्यक्त होत आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी। शहापूर चौक ते सांगली नाक्यापर्यंत या रस्त्याचं काम मुजवत काम चालू झालेलं आहे, परंतु एक वयस्करच्या तोंडावर लाली पडू कशी लावतात तशा पद्धतीने हे काम चालू झालेलं आहे। आणि हे जर चांगल्या पद्धतीने काम जर खड्ड्याचं जर झालं नसेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इचलकरंजीचे नागरिक काय आहे हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही।